नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळेच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या पाच ठळक बातम्या बघा राज्यामध्ये घेतले चार धडाकेबाज निर्णय राज्यामध्ये ह्या गोष्टी राहणार बंद चोवीस फेब्रुवारीपासून हे चार निर्णय लागू करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहे मान्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहे त्याचबरोबर मान्य शरद पवार साहेब यांनी सुद्धा राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा सुद्धा केली आहे तर सर्वांसाठी अतिशय महत्वाच्या बात या बातम्या आहे याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील तर चला काय आहे बातम्या सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या शहरातल्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या पाच बातम्या आहे प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय आपणासाठी अत्यंत महत्वाचा आहे राज्यामध्ये ह्या गोष्टी येणारे बंद या संदर्भातील ह्या महत्वपूर्ण बातम्या समोर येत आहे तर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा पहिली मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रामध्ये नवा कोरोना धक्कादायक बातमी समोर बघा राज्यामध्ये कोविडचा नवा स्ट्रेन आढळला असून त्याची दखल घेऊन मुंबईतील नव्वद जणांचे नमुनेही तपासण्यात येत आहे महापालिकेने नव्वद कोविड बाधितांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये कोविडचा नवा स्ट्रेन आढळला आहे हा स्ट्रेन वेगाने पसरण्याची भीती असून शरीरातील अँटीबॉडीजना सुद्धा दाद देत नाही मुंबईमध्ये अशा प्रकारचा स्ट्रेन आढळलेला नाही नव्वद जणांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे त्यानंतर दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी मग राज्यामध्ये एक मार्चपर्यंत सर्व बंद मान्य शरद पवार साहेब यांचा महत्वाचा आणि मोठा निर्णय आहे मग राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं अशा काळामध्ये राज्यातील धार्मिक सामाजिक राजकीय जत्रा यात्रा रद्द कराव्यात अशा स्वरूपाचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य शरद पवार यांनी एक मार्च पर्यंत राज्यातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य शरद पवार हे दररोज वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात मान्य पवार साहेब यांच्यासोबतच अनेक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करतात त्यानंतर बघा तिसरी महत्वाची आणि मोठी बातमी बघा पेट्रोल डिझेल शंभर पार बघा देशभरामध्ये दे पेट्रोलच्या किमती भडकल्या आहेत अनेक ठिकाणी प्रीमियम पेट्रोलचे दर शंभर रुपयाच्या वर गेले आहेत ग्राहकांपर्यंत पेट्रोल नव्वद ते शंभर रुपयापर्यंत पोहोचत असलं तरी प्रत्यक्षामध्ये मा मात्र या पेट्रोलची निर्मिती खर्च फक्त तीस ते पस्तीस रुपये इतकाच आहे पेट्रोल तयार झाल्यापासून ते पेट्रोल पंपावर उपलब्ध होईपर्यंत त्यावर वेगवेगळे कर लागतात त्यामुळेच कच्च्या तेलाचे दर जर कमी असले तरी पेट्रोल मात्र महाग मिळत आहे यामध्ये केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा सुद्धा वाटा वेगवेगळा आहे त्यानंतर चौथी महत्वाची आणि मोठी बातमी बघा महाराष्ट्राची चिंता वाढली या ठिकाणी घरोघरी कोरोना रुग्ण बघा अमरावतीमध्ये गेले काही दिवस कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहे त्यामुळं आता लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे अमरावतीमध्ये कोरोनाची परिस्थिती खूप भीतीदायक आहे अमरावतीमधील अचलपूर तालुक्यामध्ये प्रत्येक घरामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहे रुग्णसंख्या हाताबाहेर गेल्याने आता होम आयसोलेशन देखील बंद करण्यात आलं आहे अमरावतीमधील परतवाडा आणि अचलपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढल्याने आता प्रशासनाचे धाबे आणले आहेत त्यानंतरची मोठी आणि महत्वाची बातमी बघा दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे दहावी बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला या आढावा बैठकीमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान या परीक्षा ऑफलाईनच घेण्यास बोर्ड अनुकूल असल्याचे दिसून येत आहे